हॅलो नमस्कार मी सोनाली स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला जसं की मी रात्री कम्युनिटी टाकलेली की हा हा महत्वाचा व्हिडिओ येणारा तुम्हाला म्हणून हा मेसेज जो आहे तो माझ्या ताईंपर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं तर आ, काही लोक ना प्रांजल शिंदे ब्लॉग्स या नावाचा गैरवापर करायला लागलेले आहेत जसं की आजच जस मला सांगते मला काही माहित नाहीये आता मंगळवारी आठ तारखेला आपलं फिफ्टी सेलिब्रेशन झालं त्याच वेळेला एका युट्यूबरची लाईव्ह स्ट्रीम होती आणि त्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जाऊन प्रांजल शिंदे नावाने खूप सारे त्याच्यात मेसेज गेलेले आहेत खूप सारे चॅटिंग झालेलं आहे ज्यामध्ये माझं संपूर्ण जे काही आहे ना ते माझं वापरण्यात आलेलं आहे खूप सारे त्यावेळेला हे गेलेले आहेत आणि त्याच वेळेला माझं इकडं सेलिब्रेशन चालू होतं मला हे काहीही प्रकार माहीत नव्हता ज्यावेळेला मला समोरून एकाचा बाबा असं हे आला कॉल आला मला तो सगळा प्रकार समजला मग त्यावेळेला मला कळलं की अशा अशा प्रकारे होतंय तर प्रांजल शिंदे ब्लॉग मला हे करा मला ते करा मला मॉनिटर करा मला मॉनिटर करा ती समोरची व्यक्ती सुद्धा कन्फ्युज आहे नेमकं मॉनिटर करा म्हणजे काय ना त्या युट्यूबरला माहीत नाही त्याचा अर्थ ना मला माहीत नाही त्याचा अर्थ पण प्रांजल शिंदे ब्लॉग्स या म्हणजे या अशी फेक आयडी वगैरे सगळं फेक काढलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरून त्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये नुसतं प्रांजल शिंदे ब्लॉग प्रांजल शिंदे ब्लॉग सतत सतत माझ्या चॅनलचं माझा नाव याचा वापर केला गेला आहे आणि सतत मला तुम्ही मॉनिटर करा मला तुम्ही मॉनिटर करा असं प्रांजल शिंदे ब्लॉग समोरच्या युट्यूबरला बोलत आहे अशा प्रकारे सगळं हे केलेलं आहे तर हा सरासर मी एक सांगते की कुठेतरी माझ्या नावाचा चुकीचा वापर केला जात आहे माझ्या नावाला थोडंफार हे केलं जात आहे म्हणजे समजलं असेल माझ्या ताईंना हे तर फक्त मला आता एवढंच सांगायचं आहे इमर्जन्सी मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगत आहे मला जस्ट समजले आहे आणि जस्ट मी म्हटले की याच्यावरती मला माझ्या ताईंपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण आज एक सहज साधा मेसेज गेला ठीक आहे उद्या प्रांजल शिंदे ब्लॉग न एखादा चुकीचं जर हे गेलं तर कारण फेक आय डी काढून बघा गाव बसाने तो लुटेरे आगे म्हणल्यागत प्रकार व्हायला लागलेला आहे आता हे मध्यंतरी पण असं झालं मी तुम्हाला शेअर केलेलं नाही बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या नाहीयेत मध्यंतरी काय व्हायचं की माझं जे कमेंट बॉक्स आहे आता माझं जे तुम्ही आता व्हिडिओ करता ते जे कमेंट बॉक्स आहे त्या ना त्यामध्ये दुसरे युट्युबर यायचे आणि स्वतःच्या लिंक ज्या माझ्या ताई आहेत त्यांना पाठवल्या जायच्या त्यामधून सुद्धा मला खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या की सोनाली तू आम्हाला जी लिंक पाठवलेली त्यांना आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे तुझ्यामुळे मी तर कुठलीच लिंक शेअर केलेली नाही मग तुम्ही सबस्क्राईब केलं मग ज्या वेळेला मी जाऊन बघितलं माझ्या कमेंट बॉक्समध्ये ज्या माझ्या ताई आहेत त्यांच्या खाली जाऊन ते स्वतः लिंक पाठवत होते त्या ताईंना आणि आता ज्याला माहीत आहे ते समजून घेत आहे ज्याला माहीत नाही त्यांना काय वाटायचं की मीच दुसऱ्या चॅनलच्या लिंक त्यांना पाठवत आहे तर असे प्रकार खूप घडले पण मी ते समोर आणले नव्हते का म्हटलं हे नॉर्मली आहे युट्यूबर असू दे ताई त्या युट्यूबर ताईला मला तेच सांगणं आहे की जे काय असेल ते स्वकष्टाचं असावं स्वतःच्या मेहनतीवर असावं आणि लिगल असावं त्यामुळे इन्लिगल असेल तर कुठलंही का काही करू नका जर तुमचं जर तुमचं कष्ट खरंच खूप मोठं असेल तर त्या कष्टाला वैभवलक्ष्मी माता नक्कीच तुम्हाला हे देणार आहे यश देणार आहे पण अशा प्रकारे कुणीही करू नका अजूनही तो प्रकार आहे अजूनही लिंक टाकल्या जातात तरी पण मी एवढं इश्यू करत नाही त्याचा पण आता काही नवीनच प्रकार घडलेला आहे की मला आता यामध्ये ना माझा वापर करून घेण्यासाठी कोण करत आहे किंवा माझ्या नावाला गालबोट लावण्यासाठी कोण करत हे मला माहीत नाही फक्त माझ्या ताईंना मी एकच फायनली सांगेन मी कुठल्याही स्ट्रीम मध्ये जात नाही माझी स्वतःचीच लाईफस्ट्रीम स्ट्रीमला मला तेवढा वेळ नाहीये माझ्याच ताई खूप मला मागं लागलेल्या आहेत तर मी दुसऱ्याच्या लाईफस्ट्रीम स्ट्रीमवर जाऊन एवढा वेळ थांबणं कधीच शक्य नाही कधी म्हणजे कधीच शक्य नाही मी माझा फुल टाईम जो आहे तो फक्त मी माझ्या ताईंशी देते माझ्या ताईंच्या कमेंट वरती काम करते मी माझ्या ताईंच्या ज्या कमेंट येतात त्याला रिप्लायसाठी मी तो वेळ घालवते खरं माझा वेळ कधी मी एवढा घालवत नाही हा एखादे व्हिडिओ असे बघते ज्यातून मला एक मोटिवेट मिळेल किंवा मला एक काहीतरी चांगलं शिकण्यासारखं मिळेल पण कुणाच्या ह्याच्यामध्ये जा जाऊन मला तुम्ही हेच करा मला तुम्ही तेच करा किंवा असं सतत मी काही करत नाही त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये असं कधी जर प्रांजल शिंदे ब्लॉग्स या नावाने जर कमेंट कधी अडवून आली तर थोडंसं मला इन्फॉर्म करा माझ्या ह्याच्यावरती येऊन चॅनलवरती येऊन इन्फॉर्म करा कारण का त्याच वेळेला मी ती व्यक्ती कोण आहे हे ही करू शकते आणि राहिली गोष्ट मी याचा ट्रेस किंवा आता मला कमेंट येतील माझ्या खूप साऱ्या गोष्ट यांच्या सोनाली तू टेन्शन घेऊ नकोस तू खरी आहे तर तुझं हे होणार हे सगळं मला मान्य आहे पण मला गालबोट लावण्याचा प्रयत्न का केला जातो मला हेच म्हणायचं आहे जर माझे कोणी विरोधक असतील ज्यांना माझ्याशी काहीतरी वैर असेल ते जर हे प्रकार करत असेल किंवा काहीही करू नका कारण ही सोनाली शिंदे जी आहे ही स्वतःच्या स्वमेहनतीवर आणि माझ्या गोड ताईंच्या आशीर्वादाने सपोर्टमुळे आलेली आहे तुमची फेवरेट आहे बरोबर पण त्याचबरोबर तुम्ही इतरही याचे बघत असाल आणि त्याच्यामध्ये समजा ह्याच्या चॅनलवर उद्या त्याच्या चॅनलवर माझ्या नावाचा गैरवापर झाला तर तुम्हालाही अर्थ तो चुकीचा होऊ शकतो किंवा तुम्हालाही थोडंसं वेगळं वाटेल म्हणून मी तुमच्यापर्यंत जेणेकरून माझ्या ऑडियन्सला मी थोडंसं सावध करत आहे मध्यंतरी मला येत होत्या की तुझ्या नावाचा वापर होतोय किंवा तुझ्या चॅनलचा म्हणजे तुझी कॉपी करतात हे करतात तर कॉपी करू दे करणाऱ्याला मी तसं काही म्हणत नाहीये कारण मला माहीत आहे खूप साऱ्या जणी माझ्या कॉपी करतात खूप साऱ्या जणींनी माझं टॅग टायटल डिस्क्रिप्शन सगळं सगळं घेतलेलं आहे सगळं हे केलेलं आहे आणि त्यांचे पूर्वीचे पण व्हिडिओ आताचे पण यात खूप फरक आहे असं जो त्याचा त्याचा प्रश्न आहे मी त्याला कधीच त्यांना विरोध करणार नाहीये की तुम्ही कॉपी करू नका वगैरे मी कधीचही करणार नाही कारण मी स्वतःचं जे काय माझं होतं ते मी मांडलेलं आहे आज खूप कमी वेळेत इथंपर्यंतचा प्रवास मी स्व ह्याच्यावर आलेले आहे म्हणजे म्हणतात की माझं जे रियल रुटीन जे आहे ते शेअर करून आलेले आहे आणि तेच माझ्या ऑडियन्सला माझ्या ताईंना पसंत पडलेलं आहे तर चला मी आता व्हिडिओचा इथंच एंड करते फक्त मी तुमच्यापर्यंत जे पोचवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित असं पोचलं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हे करतात आता मला माहित नाही कोण करतात तर त्यांना सुद्धा मी हे वॉर्निंग स्वरूपात व्हिडिओ दिलेला आहे चला माझ्या सगळ्या गोडताईंना सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा मी मनापासून आभारी मानेन आणि पुन्हा एकदा मनापासून हे करेन आणि बस यामध्ये सुद्धा मला असा सपोर्ट द्या कारण बरोबर ते व्हायला लागलेलं आहे माणूस जसं सक्सेस होईल ना किंवा माणूस जसा पुढे जाईल तसतसं त्याला मागे ओढणारे किंवा त्याच्या नावाला हे करणारे एखादा माणूस चांगलं काय करायला लागला की त्याला अशा प्रकारे हे केलं जातं ते व्हायला लागलेलं ला आहे पण वैभवलक्ष्मी माता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे त्याचा माझ्यावर परिणाम काही होणार नाही पण मी चुकीचंही नाही सहन करू शकत चुकीच्या गोष्टीला मी खतपाणी अजिबात घालणार नाही किंवा मा चुकीचं माझ्याबद्दल कधी मला जाणवलं तर मी त्याला गप्प पण बसणार नाहीये कारण कसं असतं बघा की इथं नाव कमवलेलं जे असतं ना ते अशी लोक जर त्याला गालबोट लावत असतील तर त्याला सोडलं जाणार नाहीये सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींना शुभरात्री